हॅलो एव्हरी वन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. वाजले आहेत 7:45. सकाळी 7 वाजता श्रुतिका बरोबर मस्त वर्कआउट झालेलं आहे. त्यानंतर मी फ्रेशन अप झाले. हॅलो एव्हरी वन, गुड मॉर्निंग अँड वेलकम यू ऑल टू रचनाज नव एंजल वर्ल्ड. मी आय सनी अँड येस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगनिंग अँड डे स्टार्ट विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. सो बॅक टू होम. आता ॲक्च्युली वाजले आहेत दुपारचे 1:30 आहेत. सो येस, थोड्याच वेळात नायसा येईल. सो नायसा इज बॅक फ्रॉम स्कूल. आणि नायसा, सगळ्यांना हाय बोल. आणि आज काय शिकवले टीचरने? व्हॉट डीड टीचर टीच यू? व्हेरी गुड. पायाचा आवाज नाही करायचा नायसा, हळूहळू चालायचं. मी तुला काय बोलली? बाजूला कळायला नाही पाहिजे आपण चालतो. नायसाचं स्पेशल जेवण. तू बस जेवायला बस, मी आणते, मी आणते माझं. तू बस तू भात का घेते? अगो पहिले ते खा ना बाळा, पहिले चपाती खा, असं खेळू नको त्याच्याबरोबर. सगळं हात नाही खराब करायचं, फक्त पुढचे हात. पहिले होमवर्क कर, मग थोडस फक्त हाफ एन आवर साठी. काय ते आईस्क्रीम झाली ना जास्त? आईस्क्रीम झाली ना नायसा? नाही झाली तर काय नाही लक्ष देणार ती. ईट कर, कशाला तोडते ते? काय टाइमपास करते? असं फटके दिला मी, काय टाइमपास करते? नीट कर. नाही पडत मी नायसावर. कशी बघ मुद्दा, ऐसा नीट कर बाबू, ऐसा नीट कर, असं नाही करायचं. फाल्गुनीच्या बेबी शॉवरला एकच डे नायसा गेली नाही आतापर्यंत, तेव्हाचा होमवर्क तिला करवते. एकच डायरेक्शन ला स्ट्रोक लाईन मारायची तुला मी शिकवलेलं त्या दिवशी. मी तिथे नाही बोलायला येणार आहे बाळू, बोल एका झटक्यात बोलायचं. परत बोल, चुकली आहेस तू, तुला माहिती तू चुकलीस, एक मिस झालंय. बोल, नीट बोल. लास्टला कुठे गेली फर्स्ट वरन? नीट बोल नायसा, फोकस राह. तू जे बोलतेस त्याला, तू सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलते. तू स्टे ऐक ऐक, टीचर स्कूलमध्ये आल्यावर काय बोलते? क्लासमध्ये आल्यावर गुड मॉर्निंग स्टुडंट्स बोलते की नाही? मग तसं तुला तिथे स्टेजवर गेल्यावर सगळ्यांना बोलायचं, तिथे जे जे लोक उभे कोणाकोणाला गुड मॉर्निंग बोलणार? व्हाईस प्रिन्सिपल मॅमला, मग लेवल इन्चार्ज मॅमला, परत स्टार्टिंग पर्सन नीट उभी राह. एव्हरी वन आहे का? पहिले कशी बरोबर बोललीस? नीट बोल.
पुढे got this golden opportunity to conduct today's assembly ha pude today's date is 11 December 2023 today is Monday is the first day of the week. आता कसं आली आणि सगळं परत बोल तू जोपर्यंत परफेक्ट नाही बोलत तोपर्यंत नाही बसायचं बोल स्टार्टिंग पासन नीट उभी राहा पहिले नीट उभी राहा खाली उभी राही नीट उभी राहा काय बोलायचं बोलायला गुड मॉर्निंग अगं मी बोलते तू ऐक पहिले माझ्याकडे बघ काय बोलायचंय तुला नायसा माझ्याकडे बघ काय बोलायचंय Good morning, respected Vice Principal Ma'am. Good morning, respected Vice Principal Ma'am. Asa nahi karta job se tacha maar. Principal Ma'am, level in charge ma'am, teachers and all my dear friends. We the students of nursery. Got this golden opportunity to conduct today's assembly. Today's date is 11 December 2023. Today is Monday. Monday is the third day of the week. मंडे इज अ फर्स्ट डे ऑफ द वीक सगळे जंबल होत आहेत तिला वर्ड जंबल पेक्षा तेवढी टंग ट्विस्टर झाल्या गोष्टी ए नीट उभी राहा नाही जात काय करावं गे बोल चल आता तू पूर्णचा पूर्ण फोर लाईन्स नीट बोलली लगेच दुसऱ्या मिनिटाला काय झालं तुला ये लवकर स्टार्ट लवकर एकदाच ओनली वन्स आपण सायकल चालवलं जाऊ ओनली वन्स टुक 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 चल ये बोल सो इट्स इव्हनिंग टाइम आणि नायसाला मी आमच्या सोसायटीमध्ये वॉकला चाललोय आम्ही आणि नायसाची मस्त राईड असणार ट्राय सायकल चलो नायसा छान बोलली ना जे बोलली ती छान बोलली आहे ना नायसा बोलली ना असेंब्ली मध्ये जे बोलायची म्हणून आता नायसाला थोडस इन्सेंटिव्ह सांगतो कारण आपलं आपण मुलांना जर अप्रिशिएट केलं ना तरच त्यांना पुढे अजून काहीतरी नवीन करण्याची अजून इच्छा चल थोडा पुश तिथे हे राईट आहे राईटला नाही लेफ्टला जायचं रायसासाठी आता ही ट्रायसायकल छोटी झालेली आहे ना ऐसा तो ऐसा मोठी गेला राईट मजा येते yeah.
कोणतीही गोष्ट मुलांना जेव्हा आपण शिकवतो सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती आहे पेशन्स. पेशन्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल आपल्यासाठी, कारण बीइंग ह्युमन्स आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपण जर करू शकतो समोरचा व्यक्ती पण करू शकतो, असं नाही आहे. प्रत्येकाची कॅपेबिलिटी वेगळी असते आणि वॅन इट कम्स टू किड्स तर अजून वेगळी असते. हॅलो कर बाबू, तुझी व्हिडिओ बघते मी. सो तुम्हाला जेव्हा मी या सगळ्या गोष्टी सांगते, दॅट डझंट मीन की मी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रो आहे, पण पावलांपावलांमध्ये मी जे एक्सपिरियन्स करते ना त्याच गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते. माझा सुद्धा एक असा पेशन्स लेवल निघून जातो एका पॉईंटला की अरे का नाही हो, बट देन मी स्वतःला मग समजवते. आपल्याला तो एक स्वतःला रिअलाईज करणं की हां आपण आपल्या मुलांबरोबर कसं वागायला पाहिजे ते फार गरजेचं आहे, नाहीतर आपणसुद्धा इम्पेशंट होऊन जातो. जसं की आता हे असं होतं आहे, मला माहिती आहे ती करू शकते बट स्टील मी तिला ते हात लावते. सो आपण खूप लवकर इम्पेशंट होतं. हां हां चला चला चला, तर फक्त टाईम द्या, है ना. मी एक ग्रोथ नायसामध्ये बघितली, ती म्हणजे आता नायसा फॉर द सेकंड टाइम असेंब्लीमध्ये बोलणार आहे. जेव्हा नायसाचं फर्स्ट असेंब्ली होतं ना तेव्हा नायसा एवढी घाबरत होती, शी वॉज लाईक की मी स्टेजवर नाही जाणार, मी माईकवर नाही बोलणार, बट नाव शी इज कॉन्फिडंट इनफ. लाईक ती बोलते की मी जाईल आणि तिचा फर्स्ट नंबर आहे, लाईक तिला स्टार्ट करायचा आहे तो त्यांचा जो स्पेशल असेंब्ली आहे तो. हां मध्ये मध्ये ती विसरते पण ती घाबरत नाही आहे, जी लास्ट टाईम ती घाबरत होती. सो हा एक प्लस पॉईंट आहे की पुश करण्याची फार गरज आहे आपल्या मुलांना. जर घाबरत असतील तर त्यांना नीट समजून सांगा की तुम्ही जा, काही होणार नाही आहे. जेव्हा ते चुका करतील तेव्हाच पुढे ग्रोथ होणार आहे त्यांची, आणि हेच त्यांचे ते स्कूलमध्ये सुद्धा करतात. जेव्हा फर्स्ट असेंब्ली झालेली तेव्हा टीचर मला तिची तेच म्हटलेली, इट्स ओके, इट्स नॉट परफेक्ट, किती परफेक्ट, पण तिने तिच्याप्रमाणे ट्राय केलेलं आहे आणि तो एक लाईक इट वॉज अ गुड साईन. आणि मला ते आवडलं आणि ह्यावेळेस तर नायसाचा ग्रोथ खूप वेगळा आहे, तर ती खूप कॉन्फिडंट आहे, तिला जायचं आहे असेंब्ली बोलायला. चला हो मॅडम. हां 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 बस 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 हळू हळू. हे बघ तुला मी बोलली इकडनं बाजूनी आहे ना. सो हे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगते हे प्रत्येक पॅरेंटला माहीत आहे, फक्त मी जसं म्हटली रिअलाइज होणं, आणि आपण कधी ना कधी तरी ना ते इम्पेशंट होऊन जातो म्हणून विसरून जातो. म्हणून पावलांपावलांवर मी फक्त तुम्हाला एक आठवण करून देते, बाकीचं काही नाही आहे. कारण मीसुद्धा हे शिकते आहे, मीसुद्धा डेली माझ्याकडनंसुद्धा चूक होतातच, बट स्टील आय ट्राईंग माय बेस्ट. ना तुझी एक गुड आई. इथे कुठे गेलं? बसमध्ये ना. चला आता आपल्याला इथून टर्न मारायचं आहे. इथून टर्न मारायचं. तू पुढून चाल, पुढून प्रेशर दे, मधून प्रेशर देतेस म्हणून ते होत नाही सतत काय तुझं. सो फायनली डन विथ द बाय ट्रायसायकल राईड. ट्रायसायकल जे माइल स्टोन आहे ते आपण युजली 3 इयर्सच्या ह्याच्यातून स्टार्ट होत. सो तेव्हा घेतलेली ऑलरेडी म्हणजे वहिनींनी गिफ्ट घेतली. आता आईची ट्रेनिंग चालू आहे तुझी. आजकाल नायसा ना फरमाईश करायला लागले. आई मला हे खायचंय, आई मला ते खायचंय. घेऊन चालली आम्हाला
कुठे जायचंय पाणीपुरी खायला? पाणीपुरी ना खायची, बाहेरच नको। कधीतरी नायसा बोलते, नायसा कधीच खाण्याची हट्ट नाही करत की मला हेच खायचं की मला तेच खायचं। मी नाही, मी नाही ना, तू खाण्याचं नाही, तू फक्त खेळण्याची हट्ट करते। आता ते बंद झालंय ना, फक्त आजच्या पुरता, बाबा नाही बोललेत ना आपल्याला, ओनली फॉर टुडे। ओके, बस 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 भारी वाटतंय ना। म्हणजे ज्या ज्या जागेवर मी आतापर्यंत गाडी घेऊन होती गेली त्या त्या जागेवर सनी मला घेऊन गेला, ओरडला पण, कारण ऑफकोर्स मला अजून थोडंफार नाही जमत, पण अंटेन अनलेस मी ट्राय नाही करणार तर मला समजणार नाही। सो पण मी पूर्ण लाईक घरापासून बेसमेंट पासून काढून पूर्ण यांना फिरवलं, प्रॉपर अशी ते मस्त कुठेतरी पार्क केली। आम्ही शूज घेतले नायसाला स्कूलचे, कारण ह्याच्या आधी जे शूज होते ना ते बॉईज वाले होते आणि नायसाच्या मापाचे मिळतच नव्हते। फायनली नायसाला स्कूल शूज मिळाले, नॉर्मल तिचा पायाचा प्रॉपर मोठा झालाय। झालं ना कोण दोघ, वियांका आणि नायसा ना। चला लेट्स गो, सॉक्स घरी आहे आपल्या। मी